आता एक मोठी बातमी ते गोंदिया भंडारा लोकसभेची जागा लढण्यास इच्छुक मात्र महायुती जो उमेदवार देईल त्यांचं काम करणार असं राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केलं आहे. महायुतीमधील जागा वाटपाबाबत आज दिल्लीत बैठक आहे. गोंदिया भंडारा लोकसभेची जागा आपण लढणार का या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की अनेक लोकांची इच्छा आहे की मी गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु आमची सध्या महायुतीचे घटक आहोत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाला जाते जर आम्हाला मिळाली तर नक्कीच याबाबत आपण विचार करू. पण आपण सध्या महायुतीचे घटक असल्यामुळे ज्या कोणालाही महायुतीमध्ये ही जागा जाईल त्यांच्यासाठी योग्य काम करण्यास येईल असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहो आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही. उद्या मिळाली तर नक्कीच लढेन. समजा काही वेगळा निर्णय झाला तर त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू. आता निवडणूक आहेतच, त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते, इकडे मैदानात आले असते. खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही आहे नाही तर राष्ट्रवादीही नाही हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आपल्याला येईल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.